नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सोशलॉजी या विषयाची एम सी क्यू हाऊ टू चूज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फॉर स्टडी ऑफ सोशलॉजी या अंतर्गत सादर करीत आहे माझं नाव आहे प्राध्यापक एम आर जोशी आणि मी श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्यात या पदावर कार्यरत आहे तर चला तर पाहूया आपण एम ए सोशलॉजी एम एस समाजशास्त्राची क्यूबी त्याच्यातील पहिला प्रश्न आहे डॅडॅ स्त्रीवादी अभ्यासक फक्त वर्ग व्यवस्थेला स्त्रियांच्या शोषणास जबाबदार धरतात आता इथे पर्याय आहेत पर्यावरणवादी क्रांतिकारी उदारमतवादी मार्क्सवादी तर मार्क्सवादी हे या प्रश्नाचं उत्तर आहे कारण मार्क्सवादी अभ्यासक वर्ग व्यवस्थेला स्त्रियांच्या शोषणास जबाबदार ठरत असतात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे डॅ डॅश वर्षी महाराष्ट्रात एस एन डी टी विद्यापीठात पहिले स्त्री अभ्यास केंद्र सुरू झाले एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एकुनिस ऐंशी एकोणीसशे सत्तर आणि शेवटचा पर्याय एकोणीसशे त्र्याहत्तर तर एस एन डी टी विद्यापीठात पहिलं स्त्री केंद्र एकोणीसशे त्र्याहत्तरला सुरू झालं म्हणून पर्याय ड त्या ठिकाणी करेक्ट आहे तिसरा प्रश्न डेरिडा आणि फोको यांच्या सिद्धांतांच्या आधारावर डायडा स्त्रीवादाची मांडणी झाली क्रांतिकारी स्त्रीवाद मार्क्सवादी स्त्रीवाद उत्तर वसाहतकालीनवादी स्त्रीवाद पर्यावरणवादी तर याचं उत्तर आहे उत्तर वसाहतकालीन स्त्रीवाद यालाच फ्रेंच सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे पर्यावरणावर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कोणत्या देशात भरलेल्या जागतिक परिषदेच्या जाहीरनाम्याला क्योटो प्रोटोकॉल ह्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते जपान ऑस्ट्रेलिया जर्मनी ब्राझील त्याचं उत्तर आहे जपान जपान येथे भरलेल्या जागतिक परिषदेच्या दरम्यान क्योटो प्रोटोकॉल त्या ठिकाणी मान्य करण्यात आला त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे दोन हजार दोनमध्ये कोणत्या ठिकाणी भरलेल्या जागतिक परिषदेत शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य जंगल पाणी दारिद्र्य व जागतिकीकरण या पाच बाबींचा समावेश करण्यात आला जोहान्सबर्ग लंडन न्यूयॉर्क टोकियो तर याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग त्याच्यानंतर पुढचं आहे पहिली जागतिक सायबर फेमिनिस्ट कॉन्फरन्स कोणत्या देशात भरली ऑस्ट्रेलिया जपान जर्मनी फिलिपाइन्स त्याचं उत्तर आहे जर्मनी क पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे के एस एस पी या संस्थेला कोणत्या वर्षी राईट लाइव्हलीहूड हा पुरस्कार मिळाला तर याचं उत्तर आहे एकोणीसशे शहाण्णव पर्याय कोणते कोणते पाहू एकदा एकोणीसशे शहाऐं अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्वद दोन हजार तर उत्तर आहे एकोणीसशे शहाण्णवला या संस्थेला पुरस्कार मिळाला शास्त्र साहित्य परिषद या ठिकाणी के एस एस पी ही संस्था आहे आणि इने सायलेंट व्हॅलीसाठी आंदोलन उभं केलं होतं आणि त्यामुळे सायलेंट व्हॅली या ठिकाणी धरण बांधकाम त्या ठिकाणी सरकारने थांबवलं आणि त्या ठिकाणी जैवविविधतेसाठी नॅशनल पार्क त्या ठिकाणी प्रस्थापित केला म्हणून ह्या संस्थेने जी पर्यावरणवादी चळवळ उभी केली होती त्याचा फायदा अनेकांना झाला म्हणून एकोणीसशे शहाण्णव साली राईट लाव्हलीहूड हा पुरस्कार या संस्थेला मिळाला केरळ केरळ शास्त्र साहित्य परिषद पुढचा प्रश्न आहे स्त्रियांचे दुय्यमत्व आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे विश्लेषण म्हणजे स्त्रीवादी चळवळ होय ही व्याख्या कुणाची आहे ब्राऊन वेबले निरा देसाई रँडक्लिव्ह लिंडा गार्डन तर ही व्याख्या जी आहे ती लिंडा गार्डन या तज्ज्ञाने दिलेली आहे म्हणून या ठिकाणी हे उत्तर सिलेक्ट केले त्याच्यानंतर पुढचा नववा प्रश्न समाजवादी स्त्रीवादी कोणत्या दोन गोष्टींना स्त्रियांच्या शोषणात जबाबदार मानतात लिंगभाव व वर्गव्यवस्था पितृसत्ता व लिंगभाव वर्गव्यवस्था व पितृभाव सामाजिक संरचना व पितृभाव त्याचं उत्तर आहे पितृसत्ता व लिंगभाव या दोन गोष्टीला समाजवादी स्त्रीवाद स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत मानतो पुढचा प्रश्न आहे आम्हीही इतिहास घडविला या ग्रंथाचे संपादन कोणी केले शर्मिला रेंगे व छायादातार मीनाक्षी मुन व उर्मिला पवार वंदना शिवा व बीना अग्रवाल रामचंद्र गुहा व मीनाक्षी मुन तर याचं उत्तर आहे मीनाक्षी मून, मून व उर्मिला पवार त्याच्यानंतर अकरावा प्रश्न आहे क्रांतिकारी स्त्रीवादाचा उगम कोणत्या दशकामध्ये झाला एकोणीसशे साठच्या एकोणीसशे ऐंशीच्या एकोणीसशे नव्वदच्या एकोणीसशे सत्तरच्या तो उत्तर आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये क्रांतिकारी स्त्रीवादाचा उगम झाला पुढचा प्रश्न आहे बारावा दलितांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने श्री सच्चिदानंद वाचनगृह कोणी सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले बुवा वलंकर शिवराम कांबळे वीरा शिंदे त्याचं उत्तर आहे शिवराम कांबळे क पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे शिवराम कांबळे पुढचा प्रश्न आहे तेरावा केरळमध्ये श्री नारायण यांनी कोणती चळवळ सुरू केली होती धर्म परिपालन चळवळ आदिद्रविड चळवळ वैदांतिक चळवळ धर्मत्याग चळवळ तर श्री नारायण यांनी धर्मपरिपालन चळवळ ही त्या ठिकाणी केरळमध्ये सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे केरळमध्ये केरळा महिला संघाची स्थापना कोणी केली उमा चक्रवर्ती सुशीला गोपाळन विमल रणदिवे अहिल्या रांगणेकर तो उत्तर आहे सुशीला गोपाळन ब पर्याय त्या ठिकाणी उत्तर आहे पंधरावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी केली एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बेचाळीस तर उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस या वर्षी डॉक्टर आंबेडकरांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन ह्या संस्थेची स्थापना केली पुढचं दहशतवादासाठी खालील कोणता घटक वा कोणते घटक कारणीभूत ठरतात तस्करी अल्पमजुरी जातीयवाद वरील सर्व तत, तर दहशतवादासाठी तस्करी अल्पमजुरी जातीवाद हे सर्व घटक कारणीभूत ठरतात म्हणून वरील सर्व ड पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे सतरावा प्रश्न आहे कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दशक जाहीर झाले एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या काळामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरे झालेले आहे त्याच्यानंतर अठरावा प्रश्न एकोणीसशे नव्वदच्या नंतर टॅडॅश या दोन राष्ट्रांमधून सायबर फेमिनिझम हा स्त्रीवादी दृष्टिकोन जगासमोर आला कॅनडा व जर्मनी कॅनडा व ऑस्ट्रेलिया जपान व जर्मनी जर्मनी व अमेरिका तो उत्तर आहे कॅनडा व ऑस्ट्रेलिया ब पर्याय त्या ठिकाणी उत्तर आहे एकोणीसावा प्रश्न पॉवर्टी इज द बिग्गेस्ट पोल्युटर हे विधान कुणाचे आहे पंडित जवाहरलाल नेहरू राजीव गांधी इंदिरा गांधी महात्मा गांधी तर उत्तर आहे इंदिरा गांधी गरिबी हटाओ ही घोषणा श्रीमती इंदिरा गांधी यांनी दिली होती आणि ते असं म्हणतात पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटर त्याच्यानंतर विसावा लास्ट प्रश्न एलिस वॉकर यांनी डॅडॅश स्त्रीवादी चळवळीची विचारसरणी स्पष्ट करण्यासाठी उमेनिझम हा स्त्रीवादी दृष्टिकोन जगापुढे मांडला आफ्रो अमेरिकन एशियाटिक इंडियन आफ्रो एशियन अँग्लो इंडियन तर याचं उत्तर आहे आफ्रो अमेरिकन अपर्याय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा प्रकारे समाजशास्त्राचे वीस प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिले आणि प्रश्न कसे काढावे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रश्न निवडताना कसे निवडायचे त्याला महत्त्व कसं द्यायचं की वर्षला त्या ठिकाणी महत्त्व दिलं पाहिजे आणि हे असे प्रश्न आपण सर्व अभ्यासक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काढावेत धन्यवाद परीक्षेसाठी शुभेच्छा थँक्यू